नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर. आपल्या आवडता युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. पोलीस भरती 2022-23 सुरू झाली मित्रांनो. उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडायचा मित्रांनो. एकाच पदासाठी भरण्यात येणार आहे आता आपल्याला अर्ज. ईमेल आयडी काळजीपूर्वक टाका. जर ईमेल आयडी टाकताना तुमची गडबड झाली किंवा ईमेल आयडी टाकताना जर तुम्ही चुकले तर नक्कीच तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागणार मित्रांनो. बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहे, तांत्रिक अडचणी खूप निर्माण होणार आहे. जर तुम्ही ईमेल आयडी टाकताना गडबडीत जर चुकला तर काय होऊ शकतं, कशामुळे काय काय काळजीपूर्वक घटक का निवडायचा आहे, कारण की जर काळजीपूर्वक तुम्ही घटक निवडला नाही तर तुम्हाला म्हणजे होणाऱ्या भरतीमध्ये किती मोठं नुकसान सहन करावं लागेल याची तुम्हाला जाणीव सुद्धा नसेल. पोलीस भरती 2022-23 संदर्भातली महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. नंतर मी तुम्हाला ईमेल आयडी संदर्भात पण बऱ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे. आयडी असेल, पासवर्ड असेल किंवा तुम्हाला ज्या काही 30% आरक्षण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती सर्वांनी मला SMS करा. 9766 8 5 3 6 7 5 97 66 85 36 75 या नंबरला SMS करा आणि आपला नेम आणि ऍड्रेस कळवा, कुठून बोलताय आणि तुमचं नाव सांगा. फक्त तेवढंच करावा, बाकी कॉल करू नका, फक्त SMS करा, जेणेकरून रोजच्या अपडेट रोजची माहिती तुम्हाला माझ्याकडून पोलीस भरती संदर्भातली, जिल्हा न्यायालय संदर्भातली, वनरक्षक संदर्भातली, राज्य उत्पादन संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला रोजच्या रोज आणि अपडेटेड मिळत जाईल. त्यासाठी सर्वांनी त्या नंबरला लवकरात लवकर मेसेज करा. त्याचबरोबर मित्रांनो, आता पाहणार आपण कशा पद्धतीने, तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची, पोलीस भरती विद्यार्थी जे पोलीस भरतीचे वय वाढलेले जे विद्यार्थी आहेत त्या वयवाढ संदर्भातला एक महत्वाचा या ठिकाणी पोलीस भरती विद्यार्थ्यांचा मुंबई मंत्रालय 11 मार्च म्हणजे उद्याला मोर्चा आहे मित्रांनो. वय 31 मार्च पर्यंत वाढून देण्याची मागणी केलेली आहे. 50,000 उमेदवार पोलीस भरती पासून वंचित राहणार. या ठिकाणी जे मुलं बसलेले दिसतात त्या ठिकाणी स्वतः मी बसलेलो होतो. आम्ही स्वतः त्या दिवशी 4 तारखेला आम्ही स्वतः होतो. उद्या पण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत, तुम्ही पण या, ज्यांचं वय संपलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी यायचंय. कारण का 5 मार्च नंतर सुद्धा वय संपला असं ना, 31 मार्च आले तरी त्यांचे फॉर्म कदाचित सबमिट होत नाही, बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे सर्वांनी वयवाढीसाठी संधी द्या, वयवाढीला नक्कीच साथ द्या. आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी, कारण का बॅनर्समन आणि कारागृहाची पद पाठीमागच्या 2 भरत्यांमध्ये आलेले नव्हते, त्याच्यामुळे या भरतीमध्ये आपल्याला नक्कीच त्याची संधी नक्कीच मिळेल. उद्याच आपला फायनल निर्णय कळेल, वयवाढ होते की नाही होते उद्याच कळेल. आणि ती नाही होत नाही, ती होणारच आहे, काळजी करत नाही. मुकुल किनकर असन, मी असेल, स्वतः हरदे सर, गणेश सर असतील, मनीष सर असतील, बिंगळे सर असतील, राठोड सर, आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकत्रित केलं होतं. आणि स्वतः मी मंत्रालयामध्ये गेलो होतो, स्वतः सचिवशी माझी बातचीत पण झाली होती, मी निवेदन पण दिलं होतं. आणि त्या उद्या आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उद्या या ठिकाणी सर्वांनी यायचंय. जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाला म्हणावे तर आपल्या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करतो. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला काय सांगितलंय, उमेदवारांनी काळजीपूर्वक घटक निवडावा. का निवडावा? पोलीस भरती कोणत्याही एका जागेसाठी करता येणार अर्ज, कोणत्याही एका जागेसाठी अर्ज करता येणार आहे. काल एका मुलीचं मला कॉल आला, म्हणली सर मी डबल फॉर्म भरते होतो, आम्ही भरलेत. मांडो लक्षात ठेवा, ह्या वेळेस मुलं सगळेच एक फॉर्म भरण्याची शक्यता दाट आहे, कारण का बऱ्याच अडचणी निर्माण ईमेल आयडी आणि आधार कार्डामुळे. मात्र काय काय नाही मी तुम्हाला मी स्क्रीनवरती नंतर सांगतो, मात्र ही बातमी काय आलेली नक्कीच लक्ष द्या. राज्य सरकारने यावेळी पोलीस भरती अधिक काटेकोर केली असून एका पदासाठी उमेदवाराला कोणत्याही एका घटकात केवळ एकच अर्ज करता येणार आहे. याआधी वेगवेगळ्या घटकात जिल्ह्यांसाठी अर्ज दाखल करून 2-3 शाळेच्या असलेल्या देत होत्या. प्रत्येक उमेदवाराचा आधार कार्ड लिंक केलेले, आता तशा संधी संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना अत्यंत काळजीपूर्वक घटक निवडावं लागणार आहे. तुमचा घटक निवड म्हणजे तुमचा जिल्हा निवड म्हणजेच तुमचा 50% निवड असणार, लक्षात ठेवा. तुमचं 50% सिलेक्शन हे तुमच्या घटक निवडीवरती असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे करा. आणि मी 15 तारखेनंतर मी सांगणार स्वतः कशा पद्धतीने फॉर्म टाकला पाहिजे, कोणत्या जिल्ह्याला SC कॅटेगरी कोण टाकला पाहिजे, ST कॅटेगरी कोण टाकला पाहिजे, OBCनी, हे मी 15 तारखेनंतर सांगणार आहे, सध्या नाही. आणि लक्ष्मी त्याच्यामुळे मला त्या संदर्भात सध्या कॉल करू नका. 15 तारखेनंतर मी स्वतः लेक्चर टाकणार आहे, रोज एक लेक्चर राहणार, आपली सिरीजच करणार आहे आपण. आणि लक्ष्मी 17,430 पदासाठीच्या पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 26 घटकात 95 जागा राज्य राखीव पोलीस दलातील 4,349 जागा आणि चालक पदासाठीच्या 26 घटकांमध्ये 1,686 जागा तर कारागृहाच्या 18 जागा उपलब्ध आहे. आणि पोलीस भरती 5 मार्च ते 31 मार्च ऑनलाईन अर्ज दाखल करायची मुदत आहे मित्रांनो. उमेदवारांना पोलीस कॉन्स्टेबल, SRPF चालक, कारागृह व SRPF चालक, सॉरी SRPF चालक, कारागृह व बँक चालक अशा 5 पदांसाठी पात्र उमेदवारांना 5 ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात. मात्र एका पदासाठी कोणताही एकच घटक निवडावा लागणार आहे. उदाहरणार्थ कॉन्स्टेबल पदाकरता 26 घटकांपैकी कोणत्या एकाच घटकात अर्ज करता येईल. दुसऱ्या घटकात अर्ज करू लागला तर आधीच्या अर्जासोबत आधार लिंक असल्याने दुसरा अर्ज स्वीकारला जात नाही. लक्षात ठेवा, डबल फॉर्म भरायचा जर तुम्ही काही कांड करून जर डबल फॉर्म भरायचं केलं किंवा काहीतरी हे केलं
तर पुढे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते, कारण का बायोमेट्रिक सिस्टम असणार आहे. जर आधार कार्ड लिंक केलं तर बायोमेट्रिक होऊ शकते. त्याचबरोबर आमचे मित्र आहेत विक्रम बोंद्रे सर, गणेश सावंत सर, भरती अभ्यासक आमचे सहकारी मित्र आहे, त्यांनी स्वतः ही बातमी सांगितली की आता आपल्या प्रवर्गासाठी कोणत्या घटकात किती जागा आहेत याचा अभ्यास करून आणि आपली गुणप्राप्तीची क्षमता बघून काळजीपूर्वक घटक निवडावा. मुंबई, गडचिरोली आणि पुणे घटकात सर्वाधिक जागा आहेत. एसआरपीएफमध्ये आतापर्यंतच्या विक्रमी जागा जरी आलेल्या असल्या तरी गडचिरोलीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही. लक्षात ठेवा, गडचिरोलीमध्ये बाहेरच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना गडचिरोलीमध्ये फॉर्म भरता येत नाही, लक्षात घ्या. आणि उमेदवारांचं अजून एक मत आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे एका घटकात एकच अर्ज हा नियम निश्चित झाला आहे, त्याचप्रमाणे सर्व घटकांनी देखील लिखित चाचणीची बुद्धिमत्ता 25 गुण, गणित 25 गुण, मराठी 25 गुण आणि सामान्य 25 गुण हा समान पॅटर्न पाळावा अशी अपेक्षा उमेदवार व्यक्त करत आहेत. मागील भरतीत मुंबईत सामान्य ज्ञानाला 53 गुण दिले आणि मेरिट वाढले, तर धुळ्याला अत्यंत अवघड पेपर काढला आणि मेरिट पडले. म्हणजे अशा गोष्टी या भरतीत सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. या भरतीमध्ये तुमचा जिल्हा निवड म्हणजे तुमचा 40-50% निवड असणार, लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती सगळं काही डिपेंड असणार आहे. आता सगळेजण मुंबईला जाणार आहेत, मुंबईमध्ये सर्वांचा आता पूर्णपणे डायरेक्ट सगळी जत्रा मुंबईमध्ये जाणार आहे. मात्र मुंबई विरोधी भरपूर जागा आहेत, लक्षात घ्या, मुंबई विरोध सुद्धा भरपूर जागा आहेत. मात्र फॉर्म एक आहे, मुंबईला पूर्वी एक होतं, मुंबईला एक टाकता येत बाकी का आता ती सुद्धा नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचे, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी चालकला, एसआरपीएफला, लोहमार्गाला सगळीकडे फॉर्म टाकताना एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. अनलक्ष म्हणजे लोहमार्ग हे पोलीस पद वगळलंय, नाहीतर 6 पर्याय देत आले असते, ते पण सरकारने टाळलेले. नाहीतर एक फॉर्म आपल्याला लोहमार्गाला एक पोलीस शिपायला असं जर असतं तर 6 फॉर्म आले असते. मात्र या ठिकाणी लोहमार्ग आणि कॉन्स्टेबल एकच केल्यामुळं, या ठिकाणी घटक एकच केल्यामुळं आपल्याला ते एक चान्स गेलेला आहे. आपला फक्त 5 ठिकाणी फॉर्म भरत येतो आणि मुलींना 4 ठिकाणी, कोणत्याही मुलीला, जनरल मुलीला 4 ठिकाणी फॉर्म भरते. जिच्याकडे ड्रायव्हरचं लायसन आहे त्या मुलीला 4 ठिकाणी फॉर्म भरते, जिच्याकडे लायसन नाही त्या मुलीला 3 ठिकाणी फॉर्म भरते, ज्या मुलाकडे लायसन नाही त्याला 4 ठिकाणी फॉर्म भरते, ज्याच्याकडे लायसन आहे त्याला 5 ठिकाणी फॉर्म भरते. अनलक्षमधी ही होती मित्रांनो आताची पर्यंतची सर्वात महत्वाची अशी जे अपडेट. त्याचबरोबर अनेक युवक युवतींच्या पोलीस भरतीपासून राहणार वंचित, का राहणार वंचित, ती वंचित राहू नये, त्यांना त्यांना त्याचा नुकसान भेटू नये किंवा नुकसान त्यांना भोगूची वेळ येऊ नये, म्हणूनच आम्ही आंदोलन केलं होतं 4 तारखेला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्या 11 तारखेला. त्याच्या 10 पट मोठी अशी विद्यार्थ्यांची संख्या येणार आहे आणि उद्या सोमवारी उद्या सुद्धा होते. पोलीस भरतीचं वयवाढ मिळून द्यावा, जर वयवाढ मिळेल नाही तर अनेक उमेदवार यांनी तरी 50,000 सांगितले, 50,000 नाही ते 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख उमेदवार त्यापासून वंचित राहणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच वयवाढ भेटणार आहे. वयवाढीसाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचंय, प्रयत्न करायचा आहे. आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही जायचंय, बसायचंय, आंदोलन आहे उद्या, विद्यार्थ्यांना सहकार्य करायचंय. एक दिवस आपल्या हक्कासाठी द्या, कारण का अतिशय महत्वाची अशी वयवाढ त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहे, एकच फॉर्म भरता येतो, मग एकच फॉर्म भरत असताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला पाहिजे. आता तुम्हाला पेपरमध्ये सांगितलं का घटक भरताना काळजी घ्या, पण काळजी काय घ्यायची, तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ही सगळ्यात महत्वाचं आहे, कारण का तुम्हाला रोजची अपडेट, रोजची माहिती मी देत जाणार आहे. आणि 97-65 हा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एसएमएस करा, कॉल करू नका, व्हॉट्सअपला एसएमएस करा, तुमचं नाव आणि जिल्हा कळवा, जेणेकरून मला तुम्हाला रोजच्या अपडेट देता येतील. मित्रांनो ईमेल आयडी संदर्भात मी एक सांगू राहील तुम्हाला, ती बाब नीट लक्षपूर्वक ऐका. आता मित्रांनो तुम्ही एक ईमेल आयडी टाकला, सपोज तुमचा ईमेल आयडी टाकला, सपोज असं संपला गणेश शिंदे 36@gmail.com, हा तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकला. ओके, हा ईमेल आयडी टाकला आणि तुम्ही इथं ईमेल आयडी टाकला, इथं तुमचा मोबाईल नंबर टाकला, इथं तुमचा आधार कार्ड टाकला, तो कॅपचा टाकला आणि तुम्ही लिंक केलं. मित्रांनो लिंक केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं, अरे रे 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 रे, तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही फॉर्म कोणत्या घटकाला भरते माहिती का, पोलीस शिपाया. लक्ष द्या इकडं, तुम्ही फॉर्म कोणत्या घटकाला भरताय, पोलीस शिपाई. असं समजा पोलीस शिपायाला तू फॉर्म भरू राहिले, पोलीस शिपाई एका घटकासाठी, पण तू नंतर सबमिट केलं, तू मेल आयडी चेक करायला गेला आणि तुला मेलच आला नाही, मोबाईल नंबर बरोबर होता, बरोबर मोबाईल नंबर बरोबर होता पण मेल आयडी चुकला. अनलक्षामध्ये मेल आयडी चुकला, त्याच्यामुळे तुला मेल व्हेरीफाय करायला मेल आयडी तर बरोबर पाहिजे ना. मोबाईलवरून तू मेल आयडी मेल व्हेरिफिकेशन नाही करू शकत, मोबाईलवरून तू मेल व्हेरिफिकेशन नाही करू शकत. तुला मोबाईल मेल आयडी बरोबर आला तर, तुला मेल जर आला तर व्हेरीफाय होणार आहे ना, बरोबर ना, जसं पाठीमागच्या वेळेस आहे तसं. मग आता प्रॉब्लेम असा झाला, तो नंतर लक्षात आला, अरे एस तर राहिला बाबा, शिंदेतला आयच राहिला किंवा 36-33 झालं चुकून, 35-13 झालं चुकून. मग अशा वेळेस काय होणार आहे, तुमचा फॉर्म बाद होणार आहे. तुम्ही काय करणार, परत जाणार, परत बरोबर ईमेल आयडी टाकणार, परत तुमचा मोबाईल नंबर टाकणार,
परत कॅप आधार कार्ड टाकणार आणि परत कॅपच्या टाकणार लॉग इन करणार. पण ज्यावेळेस तुम्ही परत लॉग इन करायला जाणार आहे त्यावेळेस तिथे तुम्हाला येणार आहे आधार कार्ड यापूर्वीच वापरले गेलेले आहे, तुमचं आधार कार्ड यापूर्वीच वापरलं गेलेलं आहे असं परत येणार. आणि असं जर परत आलं तर समजायचं त्या विद्यार्थ्याचा पोलीस शिपाई जे पाच ठिकाणी फॉर्म भरतातला एक ठिकाणचा फॉर्मचा चान्स गेला, पोलीस शिपाई पदाचा त्याचा चान्स गेला असा त्याचा अर्थ होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं आपला ईमेल आय डी एकदम व्यवस्थित लिहा, व्यवस्थित तिथं पहा चार वेळा सबमिट करण्यापूर्वी ईमेल आय डी व्यवस्थित पाहिल्यानंतर मित्रांनो तुमचा जो आय डी पासवर्ड आहे ना व्हेरीफाय केल्यानंतर तो आय डी आणि पासवर्ड कुठंतरी व्यवस्थित लिहून ठेवा, गडबड करू नका. त्याची ऍप्लिकेशन प्रिंट प्रत्येक सायबर कॅफे वाले करून त्याची ऍप्लिकेशन प्रिंट काढून घ्या फॉर्मची. फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म भरल्यानंतरच सगळ्यात महत्वाचं काम तुमचं म्हणजे जी ऍप्लिकेशन प्रिंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा, ही जी ऍप्लिकेशन प्रिंट राहती ही ऍप्लिकेशन प्रिंट आत्ताच काढून घ्या सगळ्या, त्याची प्रिंट करून घ्या. परत तुम्ही अर्धा वाजता प्रिंट नाही ना आता काय करून साईड बंद झाली ही प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर ही प्रिंट काढल्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट येणार आहे पेपरचे हॉल तिकीट, ते पेपरचे हॉल तिकीट आल्यानंतर सुद्धा त्याच्या दोन दोन तीन तीन प्रिंट राहू द्या, कारण का कधी कधी तुमचे हॉल तिकीट हरवले जातात. आणि या सगळ्या प्रिंट ऑनलाईन मध्ये मोबाईल मध्ये पण मेलला विलला कुठेतरी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून पुढच्या दृष्टीने तुम्हाला अडचणी निर्माण होणार नाही. त्याचबरोबर हा 30% आरक्षणाचा जो प्रॉब्लेम आहे महिलांचा, 30% आरक्षणाचा नंबर मागू राहिले महिलांना 30% आरक्षण. मात्र आता गंमत एक आहे याच्यावरती मी थोडासा अभ्यास करू राहिलो, अजून मला काही त्यातला तोडगा निघालेला नाही, कारण का मग टाकायचं काय त्या जागेवर हा एक लय मोठा प्रश्न, त्या जागेवर नक्की टाकणार काय. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, गडबड गोंधळ करू नका. नक्कीच तुम्हाला नक्कीच तुमच्या फायद्यासाठी फायदा सांगतो की नक्की त्याच्यावर तोडगा निघन, कारण का तुम्ही येस आणि नो मध्ये तुम्ही महिला आरक्षण घेऊ इच्छिता का तुम्हाला नो करता येणार नाही, येस करावं लागेल, नाही तर मग तुमची गणना कदाचित ओपनच्या कॅन्डिडेट सोबतही होऊ शकते सांगता येत नाही. मात्र या संदर्भात मी काही तज्ञ लोकांशी चर्चा करून त्याच्या संदर्भात 30% आरक्षणा संदर्भातला मी तो व्हिडिओ बनवणार, कारण का तुम्हाला नंबर मागते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता तुमचा जो घटक आहे ओके तो घटक कसा निवडावा, आता सपोज पहिलाच घटक आहे मुंबई पोलीस का, या ठिकाणी 2500 आसपास जागा आहे आणि सर्व विद्यार्थी इथं फॉर्म भरणार आहे मला माहिती आहे, कारण का एक दोन जागेमध्ये कोण रिस्क घ्यायला तयार नसणार आहे मला माहिती, सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. आलं लक्षामध्ये घटक कसा निवडावा, कोणत्या घटकाला काय किती वेळ द्यावा हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. तुम्ही आपल्या कॅटेगरीला आणि सर्वसाधारणला किती जागा आहे, दोन्ही जागा मी म्हणतो धुळ्याला 1000 जागा आहेत, पण तू जर एनटीसी कॅटेगरीचा आहे तर खुल्याला जर 24 जागा आहे आणि तुझ्या कॅटेगरीला 6 जागा आहे, तुझा विचार 30 जागेसाठी होणार आहे 1000 जागेसाठी नाही होणार हे पहिलं क्लिअर करा. जास्त जागा आहे लगेच तिकडे पळा तुम्ही मित्रांसोबत, पण ह्या गोष्टी पहिल्या क्लिअर करा. त्याच्यामुळं 15 मार्च नंतर मी याच्या संदर्भात कंटिन्यू टाकीन का ओबीसी कॅटेगरीला एससीला एसटीला एनटीला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरणं योग्य राहील त्या मुलांना मुलींना त्याच्या संदर्भातला मी व्हिडिओ टाकेन, कारण का अद्याप सर्व जाहिराती मी पण पाहिलेले नाहीत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच नंतर टाकून देईन आणि माहिती देईन. लक्षामध्ये त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ कशासाठी होता, फक्त घटक निवडता येईल विचारपूर्वक निवा. घटक म्हणजे जो तुम्ही तो घटक निवडाय, घटक म्हणजे एक घटक. आपल्याला 5 घटकाला फॉर्म भरतात, कोणते, पोलीस शिपाई एसआरएफ चालक वाहन कारागृह आणि बँड्समन, अशा 5 घटकाला तुम्ही फॉर्म भरू शकता, 5 फॉर्म भरू शकता, याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरता येत नाही. पुढे डबल बिबलचं सध्या तर काही नाही, अजून काही अपडेट आले त्या संदर्भात समजलं तर मी नक्की देईन, सध्या तर काही अजून पुढे काही आलेलं नाही. त्याच्यामुळे ही एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो, नाही तर बाद होणार भरतीतून आणि नंतर फक्त पस्तावा येईल, दुसरं काहीच येणार नाही. त्याच्यानंतर वयवाढ संदर्भात उद्या 11 मार्च उद्या सर्व विद्यार्थी मुंबईमध्ये आहेत, तुम्ही पण या, मी मागच्या वेळेस पण होतो, उद्या पण येण्याचा प्रयत्न करणार, थोडंसं काम आहे म्हणलं इमर्जन्सी, परंतु मी उद्या पण येण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पण नक्की या, जेणेकरून जास्त मोबाईल आपल्याला फायदा होईल. त्याच्यानंतर जे विद्यार्थी नव्याने तयारी करतात, नवीन पोलीस भरतीची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी आपला हा मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला SMS करा मला, जेणेकरून तुम्ही रोजच्या अपडेटमध्ये जोडले जाल माझ्यासोबत. तुमचं नाव सांगायचं पूर्ण, लेडीज असेल तर लेडीज, जेंट्स असेल तर जेंट्स, आणि तुमचा ऍड्रेस म्हणजे जिल्हा कोणता आहे एवढं सांगितलं तर ठीक आहे, ऍड्रेसची काय आवश्यकता नाही. आणि लक्षामध्ये जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला हे कसं व्हॉट्सअपला SMS करतात कोणाला का करू चुकून पण, आणि लक्षामध्ये का माहिती का तुम्हाला रोजच्या अपडेट कळत जातील, माझ्या ट्विटरच्या माध्यमातून अपडेट रोजचे समजत जातील लक्षामध्ये. आणि नवीन जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून पण घ्या आणि लक्षामध्ये. आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती की आपण जर तयारी करताय तर लोड घेऊ नका, आपल्यासाठी मिशन खाकी बॅच आहे मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण अशी बॅच आहे,
व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बारामती मिशन खाकी बॅच वन. मित्रांनो, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण क्षेत्रामध्ये काम करते ही अकॅडमी. मिशन खाकी बॅच वन, आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. त्याचबरोबर मित्रांनो, अतिशय महत्वाचं म्हणजे या बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे फक्त 300 रुपये फी मध्ये एक वर्ष कालावधी असणारी आणि अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही. त्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक दिली. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करून त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता आणि सरांसोबत तुम्ही जोडले जाऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पुस्तकाच्या संदर्भात सांगायचं झालं तर नवीन पुस्तक मार्केटमध्ये येते भाग एक आणि भाग दोन. आता भाग एक पेक्षा भाग दोन ला जास्त मागणी दिसते मला बरेच विद्यार्थ्यांच्या कॉल येतात. तर मित्रांनो, हे फुल्ली अपडेटेड एडिशन असणारे सिद्धेश्वर हाडवे सरांचं जी स्मार्ट बुक सिरीज आहे, सगळे बुक त्यांचे स्मार्ट आहे मित्रांनो. त्या ठिकाणी क्यू आर कोड दिला जातो आणि त्या क्यू आर कोड वरून आपल्याला त्या ठिकाणी काय केलं जातं, आपल्या लेक्चर पण पाहता येतात. नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो, एकदम स्मार्ट बुक आहे. आणि या बुक मध्ये मित्रांनो 666 प्लस जम्बो पुस्तक नव्हे, गर्दीतून वरती जाण्याचा मार्ग, 2004 ते 2018 भाग एक, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, नेक्स्ट जनरेशन, हे सगळे मित्रांनो याच्यामध्ये 500+ स्पष्टीकरण व्हिडिओ, 440 पीओ ऑनलाइन टेस्ट रँक, 186 सर ऑनलाइन टेस्ट रँक, 2018 ते 2043 पेपर आहे, 1757 पेपर आहे, 1655, 1450, 1328, 1134, 4 ते 10 ते 33 आणि सराव टेस्ट 230, टोटल 23 ते 80 आहेत, 22 ते 4 भाग दोन मध्ये आणि 21 ते 58 प्रश्नपत्रिकांचा या ठिकाणी सराव टेस्ट रँकचा समावेश असणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे भारती प्रकाशन पुणे, सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर 45 जम्बो आहे, हा जम्बो पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचा असा हा जम्बो आहे. अतिशय महत्वाचं आहे पुस्तक, हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता, काहीच हरकत नाही. ओके, अतिशय महत्वाची माहिती सांगितलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे आपले ईमेल आयडी व्यवस्थित चेक करून घेत चला. एकाच पदासाठी अर्ज भरता येणार, त्यामुळे काळजी घ्या, काळजीपूर्वक घटक निवडा. सर्वांना पोलीस भरतीसाठी शुभेच्छा आणि मी तुम्हाला मदत करतोच वारंवार, इथून पुढे सांगत जाईन. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वजण लवकर लवकर, जेणेकरून आपल्याला माहिती घर बसल्या लवकर सर्वात अपडेट आधी मिळत जाईल. चालते मित्रांनो, नक्कीच परत नवीन माहिती घेऊन मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.